नमस्कार, सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला इडली आणि डोशासाठी जी खोबऱ्याची चटणी लागते ती करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी एक नारळ खवून घेतलेला आहे, एक चमचा अगदी छोटा चमचा चिंच आहे, कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ, दोन चमचे ह्या डाळ्या आहेत, एक आल्याचा तुकडा, चार ते पाच हिरव्या मिरच्या, मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि तडका देण्यासाठी इथे दोन ते तीन चिमूट हिंग घेतलेला आहे, लाल मिरच्या तीन बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, एक चमचा मोहरी, एक चमचा उडदाची डाळ आणि कढीपत्ता, एक चमचा तेल लागणार आहे। आधी आपण वाटायचं जे साहित्य आहे चटणीचं ते वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं, आलं, डाळ्या, ही चिंच बिया काढून घेतलेली आहे मी। तुम्हाला जर थोडीशी गोडसर चटणी हवी असेल ना तर साखर किंवा तुम्ही गुळ पण घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घालते आणि अगदी सुरुवातीला थोडं पाणी घेऊन वाटून घ्यायचं आहे, थोडंच घालायचं आहे, जास्त नाही घालायचं, नंतर मग लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत। हे एकदा फिरवून घेते आणि मग कोथिंबीर घालते। ही बघा एकदम अशी फाईन पेस्ट करून घ्यायची ह्याची। आता मी ही बोलमध्ये काढून घेते। याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून ही कन्सिस्टन्सी याची व्यवस्थित करते। तुम्हाला जर पातळ जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता, पण मला ही आता एवढी घट्ट व्यवस्थित वाटते तर मी ही एवढीच ठेवते। आणि आता ह्याला वरून आपल्याला तडका द्यायचा आहे। आता आपण तडका देऊया। तर इथे मी एक चमचा तेल घालते कढईमध्ये, तेल तापलेलं आहे। आता ह्यामध्ये मी आधी उडदाची डाळ घालते आणि गॅसची फ्लेम ही हाय नाही करायची आहे, नाहीतर मग डाळ पटकन करपेल, तिला छान अशी क्रिस्पी शिजून घ्यायची आहे तेलामध्ये मीडियम फ्लेमवर। आणि मग आपण हिंग मोहरी घालू, कारण की आधीच जर हिंग मोहरी घातली तर डाळ ही ब्राऊन होईपर्यंत, चांगली शिजेपर्यंत हिंग आणि मोहरी करपेल, त्यामुळे आधी डाळ घालायची। आणि तुम्हाला जर डाळ आवडत नसेल किंवा खायची नसेल तर तुम्ही डाळ स्किप केली तरी चालेल, फक्त हिंग मोहरीची फोडणी द्या। मला स्पेशली अशी डाळ फोडणीत आवडते, दाताखाली आली की ती छान लागते। ही बघा डाळ आता ब्राऊन झालेली आहे। आता ह्यामध्ये मी हिंग मोहरी कढीपत्ता आणि लाल मिरची, आता अगदी अर्धा मिनिटभर मी ही कमी गॅसवर थोडी फोडणी परतून घेते तेलामध्ये चांगली। आता ही गॅस बंद करते आणि फोडणी आपल्याला चटणीवर घालायची। ही बघा आता मी फोडणी मिक्स करून घेते चटणीमध्ये। आता ही चटणी आपली इडली सोबत किंवा मेदू वडा डोशा सोबत खाण्यासाठी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा, आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।